गुड मॉर्निंग मित्रांनो, माझे यूट्यूब चैनल लर्न विथ अली मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये 11वी प्रवेशासाठी जे परीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जे सेट होणार आहे 11वी प्रवेशासाठी, त्यासाठी जे अभ्यासक्रम आणि त्याचा जे पॅटर्न आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। तो सर्वात अगोदर याचा जे पॅटर्न आहे ते कसं असणार, परीक्षा कशी असणार, किती गुणांसाठी असणार, किती प्रश्न विचारले जाणार, ते सगळं आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तो चला सुरू करूया। तो होय बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एंड हायर सेकंडरी फर्स्ट ईयर ज्युनियर कॉलेज 11 सेट सिलेबस एंड एग्जाम पॅटर्न 2021 इन मराठी। या परीक्षेत तुम्हाला 100 गुणांसाठी एकूण 100 प्रश्न विचारले जातील। सर्व प्रश्न हे एकाधिक निवड असतील। प्रत्येक प्रश्न एक गुणांचे असेल। परीक्षेत नकारात्मक चिन्हांकन नसते, म्हणजे नेगेटिव मार्किंग नसणार। जर तुमचा कोणता प्रश्न चुकला असेल तरी तुमचे जे गुण आहे ते कपात होणार नाही। प्रश्नपत्रिका सर्व भाषामध्ये असेल, म्हणजे जे प्रश्न ज्यांचे जे माध्यमद्वारे, कोणाचे उर्दू माध्यम असेल, कोणाचे इंग्रजी माध्यम असेल, जे कोणाचे सिंधी माध्यम असेल किंवा गुजराती असेल, त्यांच्या जे ते मातृभाषेमध्ये ज्यांनी त्यांनी दिलेली आहे परीक्षा त्या भाषेमध्ये त्यांना जे प्रश्नपत्रिका पुरवली जाणार आहे। तसेच 10वीच्या अभ्यासक्रमाचे गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी विषयामधून प्रश्न विचारले जातील। एका विषयातून एकूण 25 प्रश्न विचारले जातील। परीक्षा हे 2 शिफ्टमध्ये ऑफलाईन होणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, हे जे परीक्षा आहे तुम्हाला जे हे ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन अशी काही परीक्षा होणार नाही। पुढील बघूया। हे बघा, इथं इयत्ता 11वी माध्यमिक प्रवेश परीक्षा, एक मिनिट मित्रांनो, सामायिक प्रवेश परीक्षा हे राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल या 4 विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। म्हणजे जे आपली जी परीक्षा होणार आहे ते 4 विषयामध्ये आधारित असेल। सदर परीक्षेच्या 100 गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका या पेपरमध्ये उपरोक्त 4 विषयावर प्रत्येक 25 गुणांचे 100 प्रश्न असतील। सदर गुण विभागाची तपशील खालीलप्रमाणे असेल। तर हे जे विभागणी असणार आहे तुमची जे प्रश्नपत्रिकाची ते कशी असणार आहे, तर त्यामध्ये इंग्रजीचे 25 गुण, गणित भाग आणि भाग 2 याप्रमाणे 25 गुण, तसेच विज्ञान आणि तंत्रविज्ञान भाग 1 आणि भाग 2 याप्रमाणे तुम्हाला 25 गुण, आणि सामाजिक शास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याप्रमाणे 25, म्हणजे एकूण जे तुमचे गुण असणार आहे ते 100 गुण असणार आहे। पुढील याने दिलेल्या विद्यार्थ्याने सदर परीक्षेचे आवेदनपत्र नोंदविल्या माध्यमानुसार त्याला पुढील 8 माध्यमापैकी 1 माध्यमात प्रश्नाचे समावेश असलेले प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच हे जे परीक्षा आहे तुम्हाला 8 माध्यमापैकी, म्हणजेच ते 8 माध्यम कोणकोणते असणार आहे, तर इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू, हिंदी याप्रमाणे तुम्हाला कोणती जे तुमची जी भाषा आहे, जे तुमचं माध्यम आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्नपत्रिका देण्यात येईल आहे। सेमी इंग्रजी व या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल या विषयाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध असतील। तसेच सदर ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे, म्हणजेच मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल। शासन निर्णयात निश्चित केल्याप्रमाणे राज्य मंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामायिक प्रश्न परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या 4 विषयांचे अभ्यासक्रमातील घटकांच्या तपशील सोबत परिशिष्ट अमध्ये देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हे तुम्हाला अभ्यासक्रम आणि जे पॅटर्न आहे हे सर्व जे PDF तुम्हाला जर फाईल पाहिजे असेल तर मी यांचे जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचे जे PDF फाईल दिलेली आहे तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि यांचा जे अभ्यासक्रम आहे पूर्ण ते तुम्ही जे आहे पूर्ण डिटेलमध्ये तिथे जाऊन पाहू शकता। हे PDF मी तुम्हाला देणार आहे। हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे 4 विषय आहे, 4 जे विषय देणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याच्यामध्ये काय काय सब टॉपिक असणार आहे, उपघटक जे असणार आहे तुम्हाला अभ्यासासाठी, तसेच विज्ञान आणि तंत्रविज्ञान त्याचा भाग 1, भाग 2, तसेच गणितमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 हे सगळे तुम्हाला जे PDF मध्ये मी इथं देणार आहो। तर
या व्हिडिओमध्ये आज इतका ही, पुढील भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.